सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजातरीन खबरें। आज हा नवी मुंबई महापालिकेतला सर्व कामगारांचा जो 14 महिन्याचा जो फरकाचा ठराव होता तो आम्ही एकूण 45 ठराव होते आणि 90 कोटी रुपयाचे ते ठराव होते ते आम्ही त्यांना क्षणभर विलंब न लावता सर्वांना मंजूर केलं। नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध आस्थापनांवर कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान वेतनातील फरक वर्गवादीनुसार अदा करण्याचा प्रस्ताव या आठवड्यात संपन्न झालेल्या स्थायी समितीच्या सभेत जादा विषयांतर्गत पटलावर आल्यानंतर त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली। कंत्राटी कामगारांना किमान वेतनातील फरकासाठी 90 कोटींचे 45 प्रस्ताव मंजूर करण्यात आले। दर्शकांना सांगू इच्छितो की मागील स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेच्या वतीने कंत्राटी कामगारांच्या थकित वेतनावरून गदारोळ घालण्यात आला होता व या मुद्द्यावर राजकारण केले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता। त्यावेळी स्थायी समिती सभापती नवीन गवते यांनी असं आश्वासन दिलं होतं की पुढील आठवड्यात संपन्न होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत सदरचा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर आणला जाईल। त्यामुळेच या आठवड्यात संपन्न झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत विषय पत्रिकेवर सदरचा विषय नसल्याने पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच सभापतींवर शाब्दिक हल्ला चढवला। विरोधक कंत्राटी कामगारांचा मुद्दा उपस्थित करत असताना स्थायी समिती सभापती नवीन गवते यांनी जादा विषयांतर्गत कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनातील फरक अदा करण्याचे तब्बल 45 प्रस्ताव हे पटलावर मंजुरीसाठी घेतले, ज्या प्रस्तावांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली। या विषयावर बोलण्यास जेव्हा विरोधकांनी मागणी केली तेव्हा मात्र स्थायी समिती सभापती नवीन गवते यांनी फक्त एकच सदस्यास बोलण्यास अनुमती दिली। गेली 15 दिवसापूर्वी या ठिकाणी गेली 8 तारखेलाच या ठिकाणी सर्व प्रस्ताव या ठिकाणी आपल्याला पाठवले होते। उशिरा का होईना आपण या ठिकाणी पटलावर घेतले असं या ठिकाणी आपल्याला सांगतो। या ठिकाणी कोणतेही राजकीय भाषण करण्यापेक्षा या ठिकाणी आपल्या मागच्या 15 दिवसामध्ये आपण या ठराव आणल्यामुळं महासभेमध्ये स्थायी समितीमध्ये आम्ही या ठिकाणी आवाज उठवला म्हणून आम्हाला ते सेम मिळावं असा उद्देश कुठलाच नव्हता सभापतीमध्ये। सदर प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्थायी समिती सभापती नवीन गवते यांनी सांगितलं की या मंजुरीमुळे कर्मचाऱ्यांना एक मोठा आनंद देण्याची भूमिका ही सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही बजावली आहे। एकूण 45 ठराव होते नवी मुंबई महापालिकेमधले सफाई कामगार असतील, शाळेमधले सफाई कामगार, शाळेमधले टोक मानधना होते, दैनंदिनवाले जे जेवढेही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये काम करणारे किंवा परमंटवाले आहेत त्या सर्वांनाच आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाने, त्याचप्रमाणे संदीपजी नाईक साहेब असतील आमचे, त्याचप्रमाणे सागरजी नाईक साहेब ते संजू नाईक साहेब असतील आणि आमचे महापौर जयवंतजी सुतार साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने आज हा नवी मुंबई महापालिकेतल्या सर्व कामगारांचा जो 14 महिन्याचा जो फरकाचा ठराव होता तो आम्ही एकूण 45 ठराव होते आणि 90 कोटी रुपयाचे ते ठराव होते ते आम्ही त्यांना क्षणभर विलंब न लावता सर्वांना मंजूर केलं आणि सर्वांना डबल दिवाळी धमाका असा त्यांना बोनस दिलेला आहे आणि ते त्यांच्या हक्काचे पैसे आहेत ते आज आम्ही मंजूर केले आणि त्यांना मिळून दिलेले आहे। पुढे त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की सदरचा प्रस्ताव हा मंजूर होण्यास 2 आठवड्यांचा विलंब झाला आहे कारण काही सदस्य हे अभ्यास दौऱ्यासाठी गेले होते, मात्र आता आम्ही संख्याबळाच्या जोरावर सदरचे प्रस्ताव हे मंजूर केलेत। उशीर असं काही नाही, पहिल्या आठवड्यामध्ये प्रिंट झाले नव्हते कारण 45 ठराव होते, तुम्ही बघितला तर बंच केवढा मोठा आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या सभेला असं झालंय का आपले सदस्य हे बाहेरगावी अभ्यास दौऱ्याला गेले होते आणि म्हणून ते 2 आठवडा फक्त उशीर झाला होता। तिसऱ्या आठवड्यात आम्ही द्यायचं होतं, जेव्हा महासभेने मंजुरी दिलेली आहे तर स्थायी समिती कशाला थांबवणार, स्थायी समितीचा देणंच भाग आहे। महासभेमध्ये देखील आमचे स्ट्रेंथ आहे, महासभेमध्ये आमचं बहुमत आहे, त्या जोरावर आम्ही त्यांना महासभेत मंजुरी दिली आणि मग आता स्थायी समितीत पण दिलेलं आहे। त्यांनी विरोधकांना असा टोला देखील लगावला की ज्याला श्रेय घ्यायचं आहे त्याने खुशाल घ्यावं, मात्र आम्ही श्रेयापेक्षा कामगारांचे हित जास्त जपतो त्यामुळे श्रेय आम्हाला नको। श्रेयवाद कोणाला घ्यायचं त्यांना घेऊ द्या, आम्हाला नवी मुंबईच्या कामगारांचं पडलेलं आहे आणि कामगारच्या हिताचं पडलेलं आहे। ज्यांना श्रेय घ्यायचं घेऊ द्या, ज्यांना बॅनर लावायचं बॅनर लावू द्या, त्यांना 2 तोंडी बोंबलू द्या, आम्हाला त्याचा फरक नाही। आम्हाला कामगारांना जे देणं होतं ते आम्ही दिलेलं आहे। NMTV ब्युरो रिपोर्ट।